नगरमध्ये दत्तदरुण मंडळाचा हा शिव दत्त जयंतीचा उत्सव गेल्या 30 वर्षापासून अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये ते साजरा होतो। यावेळेला कोविडचं सावट असल्यामुळे सगळेच जण आपण माननीय उद्धव साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे आपल्याला स्लोगन दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने वागायला सांगितलेलं आहे माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी, तर ते लक्षात घेऊन सगळ्यांनीच आपापली काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा उत्सव अति प्रशस्तपणे आणि अति भव्यपणे केला जात असला तरी यावेळेला मात्र तो साधेपणाने केला जातो आहे। या उत्सवाला मला निमंत्रित केल्याबद्दल दत्तदरुण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो। सर्व या मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेला मानणारे पहिल्यापासूनचे आहेत आणि त्यामुळे इथे येताना एक विशेष आनंद असतो, त्यामुळे मी आज इथे आल्यानंतर हा भव्य दिव्य उत्सव पाहिल्यानंतर खूप आनंद झाला। दत्तजयंतीच्या दिवशी एका चांगल्या ठिकाणी मला येऊन दत्तगुरूंचं दर्शन घेता आलं त्याबद्दल मंडळाचे आभार, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। स्व दत्तजयंतीचा उत्सव नव आपले दत्त तरुण मित्र मंडळ यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे। मला वाटतं 97 मी शिवसेनेचा नगरसेवक असताना तेव्हापासून बघतोय जसं दत्त तरुण मित्र मंडळ आहे त्याचप्रमाणे तरुण मित्र मंडळाप्रमाणेच आजही उत्साह चांगला आहे, परंतु हे कोविडचं सावट असल्यामुळे त्याचं तंतोतंत पालन करून आज हे दत्त तरुण मित्र मंडळ चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये आज स्थान निर्माण केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देईल आणि 44 जे चांगल्या पद्धतीचं वर्धापन होईल त्यावेळी मला वाटतं ह्या कोविडचं सावट नसणार आणि चांगल्या उत्साहात हा एक कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आणि 44 ह्याहीपेक्षा चांगला आयोजित करू एवढेच मी त्या दत्ततरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून शुभेच्छा देईन। आज दत्तजयंती आहे, आज तरुण दत्ततरुण मंडळ त्यांचं हे दत्त मंदिर आहे आणि या इथे मी मला वाटतं कमीत कमी 30-31 वर्ष येत असेल। आज ही सगळी आमची जी मंडळी आहे हे आपले सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि पदाधिकारी आहेत आणि नेहमीच यांच्या उत्सवामध्ये आणि आनंदामध्ये मी नेहमी सहभागी असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दत्ततरुण मंडळ जे हे कित्येक वर्ष हे दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात आणि ही दत्तजयंती आज आम्ही जवळजवळ 20-25 वर्ष आम्ही या दत्तजयंतीचा पाया पडायला येतो, आस्वाद घेतो। आज करोनाचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे ह्या संपूर्ण परिसरामध्ये एक असं टेन्शन होतं की करोनामुळे दत्तजयंती होईल की नाही, पण आज मी ह्या ठिकाणी दत्तजयंतीच्या निमित्ताने पाया पडायला आलो होतो त्यावेळी मला निश्चित जाणवलं की देवाची कृपा आपल्यावरती आहे आणि जो करोनाचा प्रादुर्भाव आहे तो एवढ्या प्रमाणात दिसत नाही आहे। मला वाटतं शासन 1 तारीखनंतर रेल्वे पण चालू करेल। खरं म्हटलं तर ह्या दत्तजयंती जी आहे इथलं एक जागृत देवस्थान आहे आणि ह्या दत्तजयंतीनिमित्त सर्व नागरिकांना सर्व मंडळांना हार्दिक शुभेच्छा मी एवढ्या देऊ शकतो। आज श्री दत्तजयंती आहे आणि दत्तजयंतीनिमित्त आपल्या दत्तमंडळ आज ह्या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषामध्ये जरी कोविडचं वातावरण असलं तरीसुद्धा चांगल्या वातावरणामध्ये आज ही दत्तजयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि नक्कीच मला या मंडळाचा अभिमान आहे। या मंडळाचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आणि माझे मित्र श्री मधुकर चव्हाण हे हिरीने भाग घेऊन या मंडळाच्या वतीने दत्तजयंती तर करतातच, पण त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक क्रीडाविषयक असे विविध उपक्रम राबवतात आणि उत्सव आणि उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये जनजागृती करण्याचं आणि चांगलं कार्य आज ह्या ठिकाणी या मंडळाच्या वतीने सुरू आहे। माझ्या वतीने मी या मंडळाला सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना व इथल्या सर्व स्थानिक रहिवाशांना मनापासून शुभेच्छा देतो। बहुत अच्छा लग रहा है कोरोना के इस महामारी में बहुत एक करीब करीब 1 साल के बाद दत्त जयंती उत्सव बहुत उत्साह से और उल्लास से हमारे तरुण मंडळी सब मना रहे हैं। इसके लिए खास करके मैं दर्शन करने के लिए आया कि अभी कोरोना का ख्वाब निकलना चाहिए, उसमें अभी कोई दौरा नहीं है, कोरोना निकल गया है और हमारे पूरा परिवार स्वस्थ रहे इसके लिए ये सारे लोगों ने जितना कोरोना में काम किया है
उसके लिए वो तरुण मंडली को शुभेच्छा देता हूँ। आज दत्त जयंती के निमित्त सभी रहीवासियों को भी शुभेच्छा देता हूँ और आने वाला साल जो नया साल है वो भी पूरे भारतवर्ष को पूरे विश्व को स्वास्थ्य देने वाला रहे और ये कोरोना कायम का निकल जाए, ऐसी मैं भगवान से प्रार्थना करता हूँ।